ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला आपल्यापैकी अनेकांना असं वाटायचं की लहानपणापासून 370 कलम हटलं पाहिजे अशा प्रकारचा विचार आपण मांडतो, त्याकरता संघर्ष आपण करतो, क्या हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है हे आपण लहानपणापासून नारे देतो, कश्मीर हो या गुवाहाटी अपना देश अपनी माटी हे आपण सांगतो, पण आपल्यापैकी अनेकांना हे वाटत होतं की कदाचित आपल्या आयुष्यात आपल्याला 370 भोगावा लागेल, 370 हत्येला आपल्याला पाहता येणार नाही। पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांची दृढता, त्यांचं नेतृत्व आणि अमित भाईंचा आत्मविश्वास, या आत्मविश्वासातून 370 कलम हटवण्याचा निर्णय त्यांनी केला, त्यावेळी झालेली भाषणं आपल्याला आठवत असतील, नदी खून के नदिया बहेगी, कश्मीर में बड़े पैमाने पर आतंकवाद फैलेगा, लोग जी नहीं पाएंगे, असे वेगवेगळ्या वल्गना करण्यात आल्या होत्या। पण काश्मीर मध्ये 370 कलम हटवल्यानंतर खून की नदिया भी नहीं बही, आतंकवादी गतिविधियों पर अंकुश आया और आज वही कश्मीर प्रगति की ओर, विकास की ओर जा रहा है, और कश्मीर के लोग भी ये महसूस करते हैं कि 370 हटने के बाद हमारे जीवन में परिवर्तन आया है, कश्मीर देश की मुख्य धारा में आने के बाद आज हमारा जीवन बेहतर हो रहा है, अशा प्रकारचा विचार हा त्या ठिकाणी आता लोकांमध्ये तयार झाला। ही दृढता दाखवण्याची ताकद ही माननीय मोदी जी आणि अमित भाई मध्ये होती, आणि खरंच आहे की ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारला, समोरून कोणीतरी बोललं, त्यावेळी ते सहज म्हणून गेले, क्या बात करते हो, कश्मीर के लिए तो जान भी दे देंगे, आणि ह्या जो काही एक जज्बा आहे, कश्मीर के लिए जान भी दे देंगे, हा त्यांच्यातला जो कार्यकर्ता होता, जो भाजपमध्ये तयार झालेला, विचारामध्ये तयार झालेला कार्यकर्ता होता, त्या कार्यकर्त्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती की आवश्यकता पडली तर काश्मीर करता जीवन द्यायलाही आम्ही तयार आहोत। आज खरं म्हणजे आपण बघितलं तर गृहमंत्री म्हणून या देशामध्ये अशा अनेक गोष्टी सांगता येतील, नक्षलवादाच्या विरुद्ध, PFI च्या विरुद्ध, आतंकवाद्यांच्या विरुद्ध, वेगवेगळ्या प्रकारे आपल्या देशाला डिस्टेबिलाईज करणाऱ्यांच्या विरुद्ध, विदेशातनं पैसा आणून इथे चुकीच्या कारवाया करणाऱ्यांच्या विरुद्ध, प्रत्येकाच्या विरुद्ध ज्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी कारवाई केली आहे आणि दृढता दाखवली आहे, आज त्यामुळेच आपला देश अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत कधी नव्हे तेवढा सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतोय। आणि म्हणूनच अमित भाई सारखे आपले नेते की ज्यांच्यामध्ये विचाराची प्रगल्भता आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, मी यापूर्वी भाषणात बोललो आहे, पण अमित भाई हे छत्रपती शिवाजी महाराजांना, स्वातंत्र्यवीर सावरकरांना आणि चाणक्यांना मांडणाऱ्यांपैकी आहेत, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मराठ्यांचा इतिहास हा एखाद्या इतिहासकाराच्या तोंडून ऐकावा तसा अमित भाईंच्या तोंडून आपण ऐकू शकतो, एक एक घटना त्यांना तारखेसहित त्या ठिकाणी माहिती आहे, आणि एवढंच नाही तर मराठ्यांच्या इतिहासावर एक फार मोठं पुस्तक देखील त्यांनी लिहिलंय जे कधीतरी प्रकाशित होईल, आणि त्यांचं हे मानणं आहे की या देशामध्ये हा जो काही इतिहास आहे, हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा, मराठ्यांचा जो इतिहास आहे, हा इतिहास प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे, कारण हा खऱ्या अर्थानं भारताच्या स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा इतिहास आहे, आणि म्हणून असे एक अतिशय संवेदनशील मनाचे आणि ज्यांच्यामध्ये नेतृत्व क्षमता तर आहेच पण त्यासोबत प्रचंड निर्णय क्षमता आहे, अशी निर्णय क्षमता आणि नेतृत्व क्षमता असलेले एखादी गोष्ट घडवायची म्हटल्यावर घडवून दाखवणारे, आणि आपल्याला माहिती आहे की आज महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं,
आपल्या सोबत जी बेईमानी केली होती शिवसेनेने त्या बेईमानीला या ठिकाणी छेद देत आणि बेईमानांना त्यांची जागा दाखवत पुन्हा एकदा बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी शिंदेजींच्या नेतृत्वात एकत्रित आहे आणि या सगळ्या ट्रान्झिशनच्या काळामध्ये भक्कमपणे जर आमच्या पाठीशी कोणी उभं होतं तर ते अमितभाई शाह उभे होते आणि त्यामुळे हे ट्रान्झिशन या ठिकाणी योग्य प्रकारे होऊ शकलं आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा एक नेता जो ताकदीनं कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे जो ताकदीनं देशाच्या पाठीशी उभा आहे अशा नेत्यांच्या विचारांचं पुष्प आज या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे. मी आचार्य पवन त्रिपाठी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्यापैकी प्रत्येकाने हे पुस्तक जरूर आपल्या संग्रहित ठेवावं अशा प्रकारची विनंती करून माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपतींचा विचार म्हणजे